जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावने तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल मला नाही सांगणार हे सांगताना देखील माझी जीभ जड झाली आहे. विवाहापासूनच मी अस्वस्थ होते. त्याचं कारण पहिलं, विवाह सोहळा सोडून हे त्या मुलीला भेटायला गेले होते. मला वाटलं असेल त्यांची कोणी भक्त, पण नाही. माझी शंका खरी ठरली. ती त्यांची केवळ भक्त नाही, हे काहीतरी वेगळं आहे. झोपेत ते बानू बानू असं बडबडत होते. जर खंडेरायांनी तिचं नाव तुम्ही सोबत असताना घेतलं तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. तुम्ही खंडेरायांना या संदर्भात विचारू शकता. इतके दिवस त्यांनी मला सांगितले नाही, ते मला आता का सांगतील. परंतु जी परिस्थिती आहे तिला तोंड देत सामोरं जा. त्यातून असं बाहेर पडणं योग्य नव्हे. खंडेरायांच्या अर्धांगिनीच्या नात्यानं तुमच्या प्रेमात त्यांना बांधून ठेवा. रात्र खूप झाली आहे, तुम्ही तुमच्या शयन कक्षात जा. आपण उद्या बोलू. आपण ज्याच्यावर इतकं प्रेम करतो तो केवळ आपला राहिला नाही, तो दुसऱ्या कुणाचा तरी आहे हे कळणं साधं नव्हे. हाळसा तुमच्या मनाची काय अवस्था आहे हे मी समजू शकते, परंतु तुम्हाला हे हळूहळू स्वीकारावं लागेल. त्याची ही सुरुवात आहे. यात खंडेरायांची एक बाजू आहे जी तुम्हाला कुणीच सांगू शकत नाही. स्वतः खंडेराय देखील हे सांगत नाही. हाही शिवलीलेचाच एक भाग आहे. म्हसा कुठे गेली होतीस? म्हसा काय झाले? तुम्हाला माहितीये एखाद्यावर प्रेम केलं की काय होतं माणसाचं? किती स्वप्न असतात, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धडपड असते. प्रेम करता करता आपण स्वतःला विसरून जातो. आपलं सगळं आयुष्य त्या माणसापाशी येऊन थांबतं. ठाऊक आहे तुम्हाला
नेमक हो नहीं तुम्हाला ठाऊक नाही कारण तसं असतं तर माझ्या समक्ष शयन कक्षात तुम्ही त्या मुलीचं नाव घेतले नसते तुमच्या स्वप्नात ती मुलगी आली नसती झोपेत तुम्ही तिचे स्वप्न पाहत होता मी तुमच्या सोबत असूनही तुम्ही त्या मुलीचा विचार करत होतात माझ्याकडून असं घडलं मी खोटं बोलतेय ना मासा मासा आता मी काय सांगतो ते तू नीट ऐक जेव्हा मी तुला सूक्ष्म देहाने मानस सरोवरापाशी घेऊन गेलो होतो तेव्हा तिथे तुला एक मुलगी रडताना दिसली होती त्याचा इथे काय संबंध त्या रडणाऱ्या मुलीचं दिसणं याचा अर्थ तू सांगू शकतेस का म्हसा मला नाही माहित आता तर मला आठवतही नाही म्हसा हेही तसेच आहे मी झोपेत काय बडबडत होतो हे मला खरंच माहित नाही मंजी का नाही आली अजून आता बघ ना काय ग बायनो आजा ए आजा झालं का समद अगं होय अरे आता कवा निघणार जेजुरीला अगं आता ही मंजी आली की निघूच पण कुठं राहिली काय ठाव आता असं का बघताय आले ना ओम्या अगं मंजी किती आहे अगं आपल्या जायचं जेजुरीला जेजूर किती लांब आहे तुला ठाव आहे ना अगं कवा धरण वाट बघतोय तुझी अगं वाटत खायला भाकर घेत होते बांधून झालं आता निघायचं ना व हे पोरीनो आधी उशीर झालाय चला हे बादम काय थांब मी आलेच काय चाय दालू आता हे काय असू दे हा लय जॅक झालं बर 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 झालं रंगाला ठाव व्हायच्या आताच तुम्ही निघताय चला निघा आजी अगं बानू म्हणली म्हणून नाही तर त्या रंगाला काय घाबरतो मी ए बा तर राहू देत ना समजा आजी अग उगा जाताना त्याची पिरपिर नग ना म्हणून त्याला न सांगता जाऊ म्हणलं मग काय खरंच हाय ते आता चलायचं का हा वय निघा निघा बा हे घे चला आजी येते ग घराकडे लक्ष ठेव तू काय बी काळजी नको भाकर आहे येते चला देवा तुम्ही माझ्यासाठी कष्ट करून हात आलात मला आणि बाला जेजुरीला यायचं आवतान दिलंसा तुमची जेजुरी सोन्याची हाय म्हण आम्ही आपली साधी रानातली माणसं पर तुमच्या आशीर्वादानं तथं यायचं आम्हासनी बी बळ आलंय परत येत नाही तोवर तुमची पूजा नाही करता यायची जी आता जेजुरीत येऊन तुम्हासनी डोळं भरून पाहायचं आहे
येते का? येतो का आजी? हाँ हाँ जपून जावर हाँ मी आता आपली अर्धांगिनी झाली पण मी देखील आपले भक्त होतेच ना माझी श्रद्धा माझी भक्ती माझं प्रेम यात काय कमी पडलं की तुम्हाला दुसरं कोणीतरी श्रेष्ठ वाटावं तिच्यासाठी सगळे नियम बाजूला ठेवायला तुम्ही मागे पुढे पाहत नाही पण माझ्या इच्छेचे काही महत्त्व आहे असे मला वाटत नाही रात्री तुम्ही माझ्या प्रश्नाचे जे उत्तर दिले होते त्याने माझ्या मनाचे समाधान झाले नाही मासा मासा तू देवघरात आहेस मासा तू रात्रभर झोपली नाहीयेस विश्रांती घे मासा मासा जर तू बोलत नसलीस तर मला तुला भेटावंच लागेल येतोय मी आजा अरे पायलही दुखायला लागल्यात बघ वाईस थांबू होतच हे म्हणजे अगं उगा नग थांबाया अग ती सुतरायच्या जेजुरीला पोचायचं हाय बघ पायाचं पर तुकडं झालं ती अग असं होय मॅ काय म्हणतो बानो आपण आताच थांबूया हा तुम्ही जम खा जरा विश्रांती घेऊया आणि जाऊ की जाऊ मला पुढे हा थांबा आताच अजून किती पुढे जायचं आहे ग ओळखीची वाटते का बघ बर नाही ग अनबानू आज पत्तूर आपण आपली वस्ती सोडून कुठं बाहेर गेलो आहे का तवा ही जागा ओळखीची वाटाय अगं असं काय करती आज आठव की जरा आपण गेलो नव्हतो का बासंगट पेठला शरडांच्या आठवलं का आता वय ग बानू आणि येताना आपण हातच विसावा घेतला होता आत्ता आठवलं बघ मला वय वय हीच ती जागा आहे बघ हे पण तुला मधीच का आठवलं कुणास ठाव ग पर हातच हातच बसले होते मी आणि मला सपान पडलं होतं बघ सपान कसलं आणि तू नाही सांगितलं मला ते अगं एवढं नाही ध्यानात माझ्या विसरले असेल म्या तुला एक ठाव आहे का ग बानू काय अगं असं म्हणतात की अशी कोणती बी गोष्ट अशी परत उगा नाही दिसत त्या मागे काहीतरी कारण असतं या बघ असल की आत्ता हे समज माझ्या ध्यानात काय ते कुणास ठाव आणि म्हणजे तुला आठवतंय का म्या तुला म्हणले होते बघ कि पाणी आणताना मला एक मुलगी भेटली होती रानात ते वय मग
तू मानले वतीस की? अगो म्हणजे ती मुलगी इतकी सुंदर वती आणि तिच्या बाजूला असा प्रकाश पडला होता. माझ्यासारखं करतेस वे. अचानक आठवली बघ मला ती मुलगी, काय तिचं तेज, काय तिचं ते दिसणं. खरच लय रूपवान होती बघ ती. असल की तू काय कमी रूपवान आहेस वय? अगं तसं आहे ग, पर खरच लय रूपवान होती बघ. मला अजून बी एक नवल वाटतंय की ती एकटीच रानात काय करत होती ग. ते बी आहेस ग, एखादं जनावर आलं मग कोणाचं काय सांगता येतंय तवा. वय ग, पर तिच्या हातात ना काहीतरी होतं बघ. काय होतं? हा तर रानात एकट्या काय करताय? कोण हाय सा? तुम्हा एक विचारलं तर चालेल का? काय? हा तर रानात एकट्याच हातात काय ते घेऊन कधीपासून उभ्या होता, काय बघत होता? ते तुला का जाणून घ्यायचंय? पुनस ठाव काय तर होत पण नंतर न घट धरून ठेवलं होतं बघ तिनं. दादल्या ना तिला असल. चल काहीतरीच, तू काय बोलशील ना काय ठाव नाही बघ. काय तर म्हणे दादल्या ना तिला असल, काहीतरीच असतंय तुझ. पर कुणास ठाव असल बी, नाही तर असं छातीला धरून ठेवल व्हय कुणी, नाही का? पर मला आता हे समज का आठवतंय ग. ए बानू. हा चालायचं का? हा अगं हा काय जायचं ना जेजुरीला का हातच थांबायचंय? नाही नाही चलायचंय चलायचंय. ए चल ग म्हणजे चल बिगी बिगी चल बिगी बिगी. म्हासा माझ्याशी अबोला धरला आहेस? म्हासा काल रात्री माझ्या तोंडून झोपेत कुणा मुलीचं नाव ऐकलंस म्हणून बोलत नाहीयेस का? हो मला त्याचा राग आला आहे. मी काय करेन मला माहित नाही. पण म्हासा, आणि तुम्ही त्यासाठी मला जे कारण सांगितले ते मला पटलेले नाही. माझ्या दृष्टीला जिथपर्यंत दिसतं मी त्याबद्दल बोलते आहे. मुळात या वागण्याचे समर्थन होऊ शकत नाही आणि तुम्ही ते करू नका. म्हासा मी तुला जे सांगितले आहे ते जर तुला पटले नसेल तर आपण परत बोलूया. तुझ्या मनात जे काही चालले आहे ते मला समजत आहे. या निमित्ताने एका गोष्टीची खात्री झाली की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात.
तुम्ही माझे आराध्य आहात, तुम्ही असे का वागत आहात? भासा, राज्याभिषेकाचा सोहळा जवळ आला आहे. सर्वजण जेजुरीला यायला सुरुवात झाली आहे. आणि भासा, तू माझ्याकडे जे वचन मागितले आहेस ते मी तुला दिले आहे. हो, पण माझे समाधान होत नाही, माझे मन शांत होत नाही. तुमच्या या उत्तराने मी काय करू आणि काय नाही असे होते. असं वाटतं की हे शरीर रागाने जळून जाईल किंवा आग लागेल सगळीकडे. राग इतका अनावर होईल की जग उद्ध्वस्त होईल. शांत हो म्हणसा, शांत हो.